महाविकास आघाडीचा तर जो सावळा गोंधळ जो रोज सुरू आहे त्याची त्याचे परिणाम आज सगळ्यात जास्त जर कोणावर होत असतील तर ते विद्यार्थ्यांवर होत आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा सुद्धा घेणार मुलं परीक्षा केंद्रावर जातात, सांगण्यात आलं त्यांना की आता परीक्षा होणार नाही. मुळात सरकार आता ह्या सगळ्या परीक्षांमध्ये नापास झालेला आहे, लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. परंतु दुर्दैवाने आज महाराष्ट्र त्याचा या सरकारच्या या सगळ्या अनिश्चिततेचा परिणाम ग्राम त्या ठिकाणी सामान्य जनता भोगते हे वास्तव आहे.